काय बाई बाई, इथं पाणी सांडून ठेवते, अक्कलच नाही या बाईला. किती पाणी सांडून ठेवले माझ्या दाराशी. काय तुला समजत नाही का? तुला अक्कल नाही का? वरतून एवढा पाऊस येतो तरी धुते तिथून, तिथंच घर स्वच्छ. हे पाणी जरी माझ्या दारात आलं, तू वरचं पाणी काय तू हात लावून बसणार आहे का? वरचं पाणी येतं धुतलं जातं, तू एवढं स्वच्छता दाखवते. तशी घाण बाहेरच येईल, मी झाडलं तरी दारातच येईल. मग तुला काय गरज आहे का बोलायची? गरज आहे का? मग एवढं इथं चिखल करून ठेवलं. अक्कल आहे का तुला? घडी घडी पाणी सांगते, घडी पाणी सांगते. बिन अक्कलीची का? एवढी सांगते तुला एवढं कळतं काय? हे बी पाणी मी झाडलं ते तिथेच येणार आहे, वरच पडलं तरी इथेच येणार आहे. तुला अक्कल आहे ना? मग वरचं पाणी पडताना धुतलं जाताना दोन दोन ड्रम भरून ठेवले पाणी सांडायला. तुला वाटत ना तर झाडू घेन, झाडत बस आणि तिकडं. तेच काम आहे का मला तुझ्या? तुला काय काम आहे? याला त्याला फक्त हे करते, नटून तटून फक्त, तेवढंच माहिती. दुसरं काय तिला? माझं नाटणार काय करते ग? मला काम राहत असं तुझ्यासारखं नाही. तुला काय काम आहे? मला दिसत ना माझे डोळे फुटले नाहीये. फुटलेले तुझे डोळे? तू बी फुटलेले तुझे डोळे. माझ्या दाराशी आणून ठेवते, इतकी घाण करून ठेवते. आता झाडू झुडू करून गेली, कचरा पण आणते ते पोर सोर कचरा लावून जाता. अक्कलच नाही बाईला, तर माहित नाही पोरा नाही, अक्कल नाही. तुला तर लईच आहे बाई. मला तर आहेच अक्कल. तूच अक्कल घेतली. मग आहेच अक्कल माझ्याकडनं शिक. हा लोकांचं बघ, ते ही घाण बघ आधी. माझ्याकडनं शिक जराशी सवय पडलेली. फक्त माझ्याकडे पान बेल फुलवा एवढंच कळत. माझं नाही तसं, मी स्वच्छता करते. माझं छोटस आहे ना पण स्वच्छ राहतं. हे बघ माझे कपडे वगैरे धुतले. तुझे बघ पाहिलं किती बारदान पडले. माझं पण सगळं. आणि पाहायला गेलं तर काही येणार जाय ना. इथं घाण तिथं घाण आणि दुसऱ्याला जायचंय. स्वतःच शिकवायचं दुसऱ्याला स्वतः कोरडा घाण. मग तू पण आमच्या दारात घाण करते का? माझ्या चार वेळेस सांगते ना पाणी नको सांडा. जो पाणी नको तरी सांडतेस पाणी. मी सांडल्यासारखी पावसाचं पाणी काढून दिलेले मी सांडायला आली. मग पाऊस पडला ना, मग आता धुवायची काय करत होती तुला? धुवायला काय करत होती तुला? गल्ली सचू देऊ का? तिथे घाण घ्यायचा रस्ता ना. तुला समजत नाही का? सगळ्याशीच डोकं लावते. डोकं उठाड. तू कोणती चांगली एवढी वाया गेलेली. मला सांगते डोकं लावते. इथं रस्त्याने जाणारे येणारे पोरं पडतील. इकडे तिकडे पाणी करावं लागतं. ते काय गल्ली साचून द्यायचं का पाणी? तुझ्या दारात साचले बघ बरं. एवढे कोरडी दार तर साचलंय ना. चार वेळेस इकडे पाणी सांडते. तुला समजतं का? पाण्याचं पाणी खाली नाही पडत ना. मग तरी तू आता मी बघितलं, आता बकेट भर पाणी टाकले का तू? डोकं कचरा पण इकडे आणून सोडते. फक्त तुझं घर स्वच्छ दिसायला पाहिजे का? दुसरे असेच जनावर राहतात का इथे? तुझं कोणतं चांगलं आहेच माझं चांगलं आहेच माझं चांगलं. मी तरी रोज भरून घेते, सगळं स्वच्छ करते, एवढी घाण झाडते. आणि तुझं काय का तिथे कधी कधी झाडू दिसणार नाही? कधी तू झाडत जा, तू झाडत जा. माझं कशाला बोलते? कशाला बोलते? तुझं तुझंच बघ ना. माझ्याकडे कशाला हे करते? माझं कसा हे करून बघते? उरकायला इथे कशाला? माझ्या तू कशाला हे करते? माझ्या दारात कशाला घाण लावते? तुझ्या दारात नाही लावलं मी इकडे लावलं पाणी. कळलं का? ते पावसाचं पाणी आलंय तुझ्या दारामध्ये. एवढं तरी पाहिलं का तू? काही समज ना तुला समजतं ना. तर मी चार वेळेस बघते, इकडेच पाणी लोटते, इकडेच पाणी लोटते. अक्कलचा पत्ता नाही तुला तिथे दिसतोय ना? माझ्या अक्कल नको बर का? सांगू नको देऊ. ऐक जराशी, कोणी नाही भेटलं का तुला सकाळचं? डोकं लावायला, डोकं लावायला. काय तुमची बायको बघितलं का? पाणी पाणी बघितलं का? किती साचले इथं पाणी? इकडे पाणी करते. पाऊस साचला असेल तर तुम्ही माझ्याच का? माझ्याकडनं सोडून तिच्याकडनं बोलताय का? लोक बघतात रोजच्या रोज बघू द्या लोकांना. दिसायला पाहिजे ना ती बाई किती घाण करते. तुम्ही सांगा, मी एवढं झडून झडून तिकडे ढकलं. आता पावसाचं पाणी इथं साचल ना परत? ते पण बरोबर आहे. पावसाचं पाणी अहो, पण आता ऊन पडलं ना तरी पण ती बकेट भरून पाणी तर दोन तीन वेळेस नाही केलं. झाडून केलं सगळं धुवून नको पाणी टाकून. तुझ्या दाराशी लाट हे कर ना पाणी. बघते सगळं तुम्हाला काही वाटतं का? सगळं तुम्हाला पण हिला भलती अक्कल आहे. हिला भलती अक्कल आहे. दुसरा नाकली शिकवते. करते का कधी साफसफाई? हाय का तुझा आहे ना साफसफाई? तू बघ तुझा तुझा घेईल ना घेईल ना. तुम्ही सगळं गाव बघते. तुम्ही काय रोजची पंचायत काय येत ना? तू बघ ना तुझं तुझं बघ. तुला तू तू शिक आता. माझ्या नवऱ्याला काय सांगते? तू पण शिकून घे ना थोडं. बोलताय बरोबर तुम्ही तिच्याकडनं बोलताय का आता? पण ते लोकर लोक बघताय ना त्यांचं पण बरोबर पाणी येत असत. काय शिक? मी सगळं शिकलेली आहे. तिने बकेट भरून पाणी आता टाकलं. मी आता झाडलं कचरा पण इथे लावून देते. पाणी शिकव तुझ्या बायकोला सारखी भांडत असते. बकेट भरून पाणी आता परत टाकलं.
आकली चपत्ता नाही करून घेतली ती म्हणते पाणी विषय जर राहतं टिटव्यासारखं टॅव 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 चालू आहे काय तुमच्या बायकोला समजा जरा आता पावसाचं पाणी पडते लोक बघताय एवढं वाटायचं ना काही लोक एवढे सगळे गेले बळा झाले तुम्हाला कळत अक्कल पाहिजे हिला अक्कल पाहिजे ना हिला अक्कल शिकवायची गरज नाही म्हणजे नवऱ्याला तरी अक्कल आहे पण तिला अक्कल नाही गौरीची अक्कल नाही मला हाय अक्कल समजू सांगितलं वहिनी चांगल्या आहेत तशा भांडण आता वहिनीची बाजू घेत आहे का जा मग जा तुम्ही अरे काय म्हणजे काय बाईला तुमची बाई आहे ना भाऊजी वरतून पाणी पडते ऐका ऐका वरतून पाणी पडते आता ऊन पडलं ना बकेट भरून पाणी टाकायची काय गरज होती सुकलं नसलं का हे ती पण भांडी इकडे पाणी लोटून देते खरटाने अक्कल नाही अजिबात फक्त तिचं स्वच्छ दिसायला पाहिजे आपल्याकडे घाण लोटून देते इकडे पावसाच्या भान कुदळ बाई तू काय गर्भ गा आता दुसरं मला नाही राहायचं या बाईच्या शेजारी एवढ्यासाठी मला नाही राहायचं शेजारी बदलू ना जवळजवळ शेजार जरा काम येतो ना आम्ही चांगले मित्र आहे रोजचं रोजचे करते रोजचं तिचं बघतच असते मी कचऱ्याला मी तर काही कर मी बलती राहण्यावर आहे तुमची बायको बलती राहण्यावर आहे शेजार जर बाहेर गेली तर दिसेल का असं चेहरा बिरा कधी असं दिसेल का म्हणजे असं शेजार जर एकमेकाच्या कामाला यायचं कधी एकमेकाला मदत करायची हे ना तुमच्या बायकोला करायला पाहिजे ना बायकोला कळायला पाहिजे घरात एवढी घाण असते घरात एवढी घाण असते फक्त बाहेरचं धुते फक्त कधी भांडवत का वहिनी आता मी तू गावाला गेली ती वहिनी किती मस्त मला डब्बा दिला किती मस्त दिला दिला त्याला हो ना दिला म्हणून रोज खाऊ घालायला दिली वहिनी तुम्हाला जा तिच्याकडे जाऊन बसा तुमचीच भांडवत आमचे कधी भांडण झाले का नाही आपण कधी भांडलो का कधीच भांडलो माहिती का आम्हाला तर कधीच भांडण नाही माणसाशी नाही भांडत ना बायकोशीच भांडते तू आम्ही रिकामे नाही तुमच्यासारखे उद्योग काय झाडू घरात काही तर त्याच्या आयोजक काम करायचं ना माझं हे कामच आहे ना साफसफाईचं मी आता झाडून गेली इथून मी तिकडनं बघते इकडनं बकेट भरून पाणी टाकून दिलं आता ऊन पडलं ना आता सुकलं तुम्ही ना एवढं टेन्शन मी आहे ना आपण समजायचं तुमच्या बायकोला अजिबात अक्कल नाही दिसायला एवढं चांगलं आहे नाही त्या पाहिजे ना लागत तुम्ही बरोबर तुम्ही त्याच्याच नादी लागत नाही नाही म्हणजे असं चला भाऊजी तुम्हाला देते बनवून काय बनवायचं जाऊ दे हा जा जा तुम्ही जा हा करा करा जा खाऊ घाला मस्त वहिनी चांगली चांगली करून खाऊ चांगलं आहे इकडे तुम्ही आमचं बायका बायकांचं भांडण आहे तुमचं काय जा ना तुम्ही येऊ तुम्ही चला इकडे आपण जाऊ चला बाहेर जाऊन येऊ जरा मी जरा शांत त्या माणसाशी बोलते मी जरा शांत तुम्ही बोला चला भाऊजी आपण काय चाललंय तुमचं अरे मी समजून सांगतोय की काय वेगळंच काही अरे समजून सांगते भांडू नका म्हणून भांडू नका म्हणून समजून सांगतोय तो माणूस चांगला आहे तुमच्यापेक्षा तर मी काय केलं नाही तुम्ही काहीच नाही होते भाऊजी खरंच चांगले ते तिच्यापेक्षा ते भाऊजी चांगले बाई आहे ना हा खरंच आहे खरंच आहे तुम्ही जे बोलता ते बरोबर आहे आहे ना आपण चांगले आपण कधी भांडतो का आपण कधीच भांड कधीच भांडण झाले तू गावाला गेल्यावर तिने मस्त सगळी सोय डब्बा दिला बरं आमचं बरं थांबा थांबा आता आमच्या दोघांचं बाय बायचं भांडण तुमचं एकमेकांचं काय चाललंय पण आम्ही पण तुमचं भांडण मिटवलं ऑपोजिट साइड तुम्ही बोलताय ते इकडनं बोलता तुम्ही तिकडनं बोलता काही वेगळं का काही तसं काही नाही काय चाललंय अरे काय चाललंय बोलल्या बोलल्यात कळलं नाही आम्हाला असं काही नाही आम्ही आमची तुझीच बाजू घेतो नाही मी तुझीच बाजू घेतो तू तीनची बाजू घे ना अरे मी तिला समजायला बाजू नका मी चालले घरी बस तुम्ही बाजू घ्या चांगलं समजवायचं मला दुसरं घर पाहिजे मी राहणार नाही तिच्याकडे एक काम करा तिच्या बरोबर तुम्ही रोज भांडू नका फक्त लोक बघताय मला काही रिकामाने पडलेले मी ते भांडले तुमची बाई आहे ना कामाचं सोड गावात इज्जत आहे चार चौकात लोक बघतात आपल्याला इज्जत घालतात घरात नाही घरात नाही चला कुठे गेलो तुम्ही आम्ही गेलो होतो असं काम होते चला भांडू नका काय भांडू नका घरात चला लोक बघते अहो नेहमीच आहे ना भाऊजी नेहमीच आहे हे तुम्ही बंद करा घरात कसं आपलं पाहिलं का हा चला बस झालं चला लगेच चला ते मला सांगतील समजून तुम्ही निघा गं उधर पुढे आपल्या बायचं पहिलं